नमस्कार। हे ऑडिओ बुक टाकण्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे या कोरोनाच्या काळात लोकांना पॉझिटिव्ह ऐकायला मिळावं हाच आहे। तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया पुस्तकाच्या पहिल्या भागाला। आनंद, यश, पैसा आणि प्रसिद्धी देणारी सहा रहस्य। दिवसातून किमान एकदा तरी स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही जगातील सर्वात अप्रतिम व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल। स्वामी विवेकानंद। कधी कधी आयुष्यात पुढे जाणे खूप अवघड असते, पण एकदा तुम्ही निघालात की तुम्हाला जाणवेल की तुम्ही तो सर्वात चांगला निर्णय घेतला होता। हेल हेलरोड। माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखवू शकत नाही। महात्मा गांधी। तुम्हाला या जगात खूप मर्यादित वेळ आहे, तो तुम्ही इतरांचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका। स्टीव जॉब। प्रेमाने सारे जग जिंकता येते। महात्मा गांधी। आयुष्यात लहान लहान गोष्टींचा आनंद घ्या। एक दिवस तुम्ही पाठीमागे वळून बघाल आणि तुमच्या लक्षात येईल की त्या किती मोठ्या गोष्टी होत्या। अनामिक। एखादी गोष्ट मिळवण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि ती मला मिळणारच ह्या ठाम विश्वासाने जगात चमत्कार केले आहेत। लोकांना यश, पैसा, आनंद हे सर्व काही मिळून दिले आहे। तुमची रोजची 5 मिनिटे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात। तुम्ही पुढे दिलेल्या 6 गोष्टी रोज पहाटे उठल्यानंतर 5 मिनिटासाठी केल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवं ते मिळून जाईल। तुमचे आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही। तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे जे मिळवण्याची इच्छा आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळून जाईल। तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलण्यासाठी जगातील यशस्वी लोकांची सारस्य, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण केले, जे जे हवे होते ते मिळवले। त्या जगभरातील यशस्वी लोकांनी आत्मसात केलेली सारस्य तुमच्यापैकी कोणीही आत्मसात करू शकतो आणि यश, आनंद, पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळवू शकतो। ही पुढील एक अद्भुत, अविश्वसनीय पण खरी गोष्ट तुम्हाला यशाची रहस्य आणखी विस्ताराने समजावेल। हेल एलरोड, बेस्ट सेलिंग ऑथर। 1999 मध्ये हेल एलरोड दर तासाला 70 किलोमीटर इतक्या वेगाने आपल्या नवीन कारने घरी जात होते। थोड्याच वेळात दुसऱ्या बाजूने दर तासाला 80 किलोमीटर इतक्या वेगाने एक ट्रक येत होता, ज्याने हेल हेलरोड यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। तो अपघात इतका भयंकर होता की ते आपले सीट व स्टेरिंगच्या मध्ये पूर्णपणे दबून गेले होते। रेस्क्यू टीमने जेव्हा तातडीने पूर्णपणे रक्ताचे भिजलेल्या हेल हेलरोड यांना गाडीतून बाहेर काढले, तेव्हा 6 मिनिटासाठी त्यांचा श्वास बंद झाला होता आणि अचानकपणे 6 मिनिटांनी ते शुद्धीवर आले होते। तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले, तेव्हा समजले की त्यांची 11 हाडे मोडली आहेत। त्यांच्यावर 7 शस्त्रक्रिया झाल्या। जेव्हा 6 दिवसानंतर त्यांना शुद्ध आली, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले आता त्यांना त्यांच्या इथून पुढचे सर्व आयुष्य व्हीलचेअरवर काढावे लागेल। तेव्हा त्यांनी विचार केला, असे असू शकते की हे खरं असेल की मला माझे पूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर काढावे लागेल। पण काहीही असो, मी माझी प्रत्येक सकाळ इतकी सकारात्मक बनवेन की माझा पूर्ण दिवस आनंदात जाईल। हे ठरविल्यानंतर त्यांनी 6 गोष्टींची स्वतःला सवय लावली, त्यामुळे त्यांचे पूर्ण आयुष्य इतके आश्चर्यकारकपणे बदलले की ज्या हेल हेलरोड यांना सांगितले गेले होते की त्यांना त्यांचे पूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर काढावे लागेल, त्यांनीच 2008 मध्ये 52 तास धावून अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली। आज ते अतिशय यशस्वी मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि जगभर प्रसिद्ध आणि गाजलेल्या पुस्तकांचे बेस्ट सेलिंग ऑथर लेखक आहेत। हेल हेलरोड यांनी ज्या 6 सवयी सांगितल्या आहेत, ज्या 6 सवयींनी त्यांचे स्वतःचे आयुष्य पूर्णपणे बदलले, त्यांनी त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण केले जे एक दिवस अशक्य आहे असं स्वतः डॉक्टरांनी सांगितले, ते फक्त या 6 सवयींनी त्यांनी शक्य केले। त्या सवयी तुमच्यापैकी कोणीही आत्मसात करू शकतो आणि तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो। जसे या 6 सवयींनी माझे आयुष्य पूर्णपणे बदलले, तसे या 6 सवयींनी तुमच्याही आयुष्यात तुम्हाला हवे ते मिळेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो। आनंद, यश, पैसा आणि प्रसिद्धी देणारी 6 रहस्ये पुढील प्रमाणे। 1. शांतता।
आपल्यापैकी कितीतरी लोक खूप उशिरा उठतात आणि झोपेतून उठले की त्यांना लगेच त्यांची कामे आठवतात. उदाहरण, ऑफिसला जाणे, मुलांना शाळेत, कॉलेजमध्ये, क्लासला जाणे, कित्येक महिलांना घरातील कामे करणे, असे प्रत्येकाला आपापल्या कामांची लिस्ट आठवते. पण हेल यांच्या मते, पहाटे लवकर उठा, 2-3 मिनिटे शांतपणे बसून राहा, दीर्घ श्वास घ्या, 5 मिनिटे मन एकाग्र करून आज ते काही तुमच्या जवळ आहे, आतापर्यंत तुम्हाला जे मिळालं आहे त्यासाठी देवाचे आभार माना, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. माझ्या अनुभवावरून मला असे वाटते, आयुष्यातील खरा आनंद हा ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेमध्ये आहे. तुम्ही तुमच्या ब्लेसिंगसाठी तुमच्या जवळ जे आज आत्ता आहे त्यासाठी देवाचे क्षणभर जरी आभार मानलेत तरी तुम्ही खूप नशिबवान असल्याची जाणीव होते. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर पुन्हा जगण्यासाठी एक दिवस दिल्याबद्दल देवाचे आभार मानाल, तितकी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आपोआप जाणू लागेल. तुमच्या दिवसाची सुरुवात ही छान आनंदाने होईल, कारण ब्लेसिंग अट्रॅक्ट्स मोर ब्लेसिंग्स. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींसाठीही कृतज्ञता व्यक्त करू शकता. उदाहरण, तुम्ही रोज बाईकवरून ऑफिसला जात असाल तर तुम्ही यासाठीही कृतज्ञता व्यक्त करू शकतात की तुमच्या जवळ असलेल्या बाईकमुळे नियोजित ठिकाणी जाण्याचा तुमचा कितीतरी वेळ वाचतो आणि ती बाईक तुम्हाला कोणताही अपघात न करता सुरक्षित रोज घरी आणते. कारण तुम्ही आयुष्यात जितके तुमच्या जवळ असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहाल तितकी तुमची भरभराट होईल आणि तुम्ही नेहमी आयुष्यात पॉझिटिव्ह राहाल आणि पॉझिटिव्ह गोष्टींनाच स्वतःकडे आकर्षित कराल. या जगात तुम्हाला फक्त एक आणि एकच व्यक्ती आनंदी ठेवू शकते, ती म्हणजे तुम्ही स्वतः. आपल्या आयुष्यातील एक अतिशय साधी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे खूप लोक समजत नाहीत, ती म्हणजे प्रत्येक विचार जो आपल्या मनात येतो आणि प्रत्येक शब्द आपण जो बोलतो तो आपले भविष्य निर्माण करतो. हे फक्त आपले विचारच असतात जे युनिव्हर्सकडे ब्रह्मांडामध्ये जातात आणि युनिव्हर्सकडून ते स्वीकारले जातात आणि आपल्या अनुभवाच्या रूपात आपल्याला परत भेटतात. ही वस्तुस्थिती स्वीकारा. प्रत्येक वेळी जो तुम्ही विचार करता, प्रत्येक वेळी जो शब्द तुम्ही बोलता, त्यावेळी तुमचे भविष्य रंगवत असता, तुमच्या भविष्याचे चित्र काढत असता, म्हणजे त्यावेळी तुम्ही तुमचे आयुष्य बनवत असता. हे खूप साधे आहे पण स्वीकार करण्यासाठी कठीण आहे. पण एकदा का तुम्ही हे स्वीकारले की तुम्ही तुम्हाला आयुष्यात जे जे हवे आहे ते मिळवू शकता. म्हणून विचारांकडे लक्ष द्या, हे विचार तुमची रियालिटी घडवत आहेत. युनिव्हर्सला कृतज्ञता खूप आवडते आणि तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवतात. मी रोज पहाटे 5 मिनिटे पुढील ब्लेसिंगसाठी देवाकडे अर्थातच युनिव्हर्सकडे कृतज्ञता व्यक्त करते, ज्यामुळे मी दिवसभर खूप पॉझिटिव्ह, हॅप्पी आणि एनर्जेटिक राहते. तुमच्या आयुष्यातील अशा तुमच्या पाच ब्लेसिंग्स शोधा ज्यासाठी तुम्ही देवाकडे अर्थातच युनिव्हर्सकडे कृतज्ञता व्यक्त करू शकता. 1. थँक्यू फॉर धिस डे. थँक्यू फॉर एव्हरी मोमेंट दॅट लेड टू धिस डे. थँक्यू फॉर हार्ड टाइम्स, दे मेड मी ॲप्रिशिएट द गुड टाइम्स. थँक्यू फॉर लेसन. थँक्यू फॉर पेरेंट्स. थँक्यू फॉर पीपल इन माय लाईफ, दोज आय लव अँड दोज आय लर्न फ्रॉम. थँक यू फॉर ॲट ऑल. 2. स्वतःशी संवाद साधून प्रोग्रॅमिंग करणे. आपल्या भावनांना आपल्या आयुष्यातील स्वप्न, ध्येय यांच्याबरोबर सतत जोडणे, सतत स्वतःला आपली ध्येय सांगणे, आपल्याला आयुष्यात काय बनायचे आहे, आपल्याला काय हवे आहे. उदाहरण, मला डॉक्टर बनायचे आहे, मला स्वतःचे एक रेस्टॉरंट ओपन करायचे आहे, मला स्वतःचे एक मोबाईल शॉप ओपन करायचे आहे. आणि क्षणभर हे फील करा की आता तुम्ही तुमची ड्रीम लाईफ जगत आहात. या गोष्टी आपण जेव्हा जाणीवपूर्वक स्वतःला सतत सांगतो किंवा जाणवून देतो तेव्हा आपल्या सुप्त मनाला अशाच सूचना जातात. आपल्या मनात नकळतपणे असेच प्रोग्रॅमिंग होत जाते. यामुळे आपले विचार बदलतात. या विचारांमुळे आपला विश्वास बदलेल आणि विश्वासांमुळे आपले वागणे बदलेल. तशीच कृती आपल्या हातून घडू लागेल आणि शेवटी सवय बनेल आणि आपल्या सवयीच आपले भविष्य घडवितात. 3. कल्पना करणे. याचाच अर्थ होतो आपल्या मनामध्ये आपल्या स्वप्नांचे, ध्येयांचे ते पूर्ण झाल्याचे चित्र पाहणे. आपले मन हे नेहमी इमेजमध्ये विचार करते.
उदाहरण, आपल्याला आपल्या आईचा विचार आला की आपल्या आईचे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. आपल्याला विमानाचा विचार आला की विमानाचे चित्र डोळ्यापुढे येते, कारण आपले मन नेहमी इमेज चित्र प्रतिमामध्ये विचार करते. त्यामुळे मनाला तशाच चित्रांमधील दिलेल्या सूचना अतिशय परिणामकारक ठरतात. अमेरिकेच्या प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर अब्राहम हिक्स यांच्या मते तुम्हाला जर कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही परिस्थितीला तुमच्या आयुष्यात आकर्षित करायचे असेल, तर तुम्ही जर 17 सेकंद सातत्याने पूर्ण एकाग्रतेने जर त्या एकाच गोष्टीवर तुमच्या विचारांच्या ऊर्जेला केंद्रित केले, तर म्हणजे त्या विचारांमध्ये अग्नी इतकी ताकद येते. जशी तुम्ही दुर्बीनच्या साह्याने सूर्याची किरणे एखाद्या पेपरवर केंद्रित केली की तो पेपर काही सेकंदात आपोआप जळू लागतो, आणि तशीच ही केंद्रित ऊर्जा 17 सेकंदानंतर टॉप पॉइंटवर असते. त्यावेळेला तुमचे अंतर्मन 100 पट अधिक क्षमतेने काम करत असते. सुरुवातीला तुम्हाला इतकी एकाग्रता ठेवणे कठीण जाईल, पण हळूहळू रोजच्या सरावाने तुम्हाला ते नक्की जमेल. जर तुम्ही रोज पहाटे 17 सेकंदांपासून सुरुवात करून 5 मिनिटांपर्यंत तुमच्या विचारांच्या ऊर्जेला तुमच्या इच्छित स्वप्नांवर, ध्येयांवर, व्यक्तींवर, गोष्टींवर किंवा परिस्थितींवर केंद्रित करू शकला, तर ती तितक्याच वेगाने आणि प्रबळपणे तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमची वस्तुस्थिती बनेल. भगवान बुद्धांनीही विचारांच्या एकाग्रतेची ताकद सांगताना म्हटलं आहे, ऑल दॅट वी आर इज द रिझल्ट ऑफ दॅट वी हॅव थॉट. जगातील सर्वात यशस्वी श्रीमंत लोक या गोष्टींवर विश्वास करतात आणि आपल्या रोजच्या आयुष्यात यांचा अवलंब करतात. जे जगभरातील आजपर्यंत गोल्ड मेडल जिंकलेले ॲथलेटिक्स आहेत, त्यांच्या मते त्यांना हे गोल्ड मेडल प्रत्यक्षात मिळण्या अगोदर त्यांनी कितीतरी वेळा स्वतःला कल्पनेमध्ये स्वतःने गोल्ड मेडल जिंकले आहे हे पाहिले होते. 4. व्यायाम करणे. रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे व्यायाम करा, प्राणायाम करा. असे केल्याने तुमचा उत्साह प्रचंड वाढतोच आणि त्याचबरोबर ही सवय तुम्हाला आरोग्यही देईल. पहाटे व्यायाम करण्याचे फायदे: 1. उत्साह वाढतो. 2. आरोग्य वाढते. 3. आत्मविश्वास वाढतो. 4. विचारशक्ती वाढते. 5. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉफिक फॅक्टर विकसित होते, ज्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो आणि आपण कोणत्याही गोष्टींवर, कामांवर जास्त लक्ष केंद्रित करू शकतो. याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर कुटुंबातील व्यक्तींसोबत सकाळी बाहेर चालत जा किंवा मित्रांसोबत सायकलिंगला जा. यामुळे तुम्ही एक्सरसाइज बरोबर नेचरशी कनेक्ट राहाल आणि तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जीही भेटेल. अमेरिकन मोटिवेशनल स्पीकर मेल रॉबिन्स यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे की आपल्यापैकी प्रत्येकाजवळ कोणताही निर्णय घेण्यासाठी 5 सेकंदच असतात. आपल्या मनाला नेहमी कम्फर्टेबल राहणे आवडते. तुमच्या मनाला हे खूप आवडते की तुम्ही खुश आहात अथवा तुम्ही आरामात झोपत आहात. त्यामुळे तुमच्या ब्रेनमध्ये एक डोपामाइन नावाचे केमिकल असते. जेव्हा तुम्ही जंक फूड खाता, तुमच्या आवडीच्या गोष्टी करता, त्यावेळी तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होते. यामुळे तुमच्या आतमध्ये खूप छान फिलिंग येते आणि तुमच्या ब्रेनची रचनाच अशी केली गेली आहे की तुम्ही त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करता ज्याने तुम्हाला छान वाटते. यामुळेच तुम्ही बऱ्याचदा जंक फूड खाताना स्वतःला थांबवू शकत नाही. जेव्हा तुम्ही बसून राहता आणि कोणत्याही कामाला तुम्हाला सुरुवात करायची असते तेव्हा तुम्हाला एका ॲक्टिवेशन एनर्जीची गरज असते, ज्यामुळे तुम्ही उठून तुमचे काम करू लागाल. पण त्याच वेळी तुमच्या मेंदूच्या रचनेप्रमाणे तुमच्या ब्रेनला कामाला सुरुवात करायची वाटत नाही. 5 सेकंदाच्या नियमानुसार तुमचा मेंदू कधीच ते काम करण्यासाठी तयार होणार नाही. आपण कोणतेही काम तेव्हाच करतो जेव्हा आपल्याकडे ते काम करण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. उदाहरण, तुम्हाला ऑफिसला जावेच लागणार असते, मुलांना स्कूलमध्ये जावेच लागते. मेल रॉबिन्स सांगतात, जेव्हा तुमच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा 5 सेकंदाच्या आत तुम्हाला ते काम करण्याची सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही 5 सेकंदांपेक्षा जास्त उशीर केला तर तुमचा मेंदू ते काम न करण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी बहाणे शोधेल. म्हणूनच तुम्ही कोणतीही गोष्ट करण्याची सुरुवात 5 सेकंदाच्या आतच करा. उदाहरण, पहाटे उठून तुमच्या मनात व्यायाम करण्याचा विचार आला. हा विचार येऊन 5 सेकंद होण्या अगोदरच तुम्हाला कृती करावी लागेल, व्यायाम सुरू करावा लागेल आणि 5 सेकंदाच्या अगोदरच तुम्हाला शरीराची हालचाल करावी लागेल. तुमच्या मेंदूला तुम्ही बहाणे शोधण्यासाठी वेळच देऊ नका.
या नियमामुळे तुमचा वाया जाणारा वेळही वाचेल आणि तुमची कामेही वेळेवर पूर्ण होऊन त्वरित निर्णय घेण्याची क्षमताही वाढेल. हा नियम जर तुम्ही रोजच्या आयुष्यात प्रत्येक कामामध्ये वापरण्यास सुरुवात केली तर 21 दिवसानंतर तुमच्या मनावर तसेच कंडिशनिंग होऊन ती तुमची सवय बनेल. ही एक यशाकडे नेणारी प्रभावी सवय आहे. मेल रॉबिन्स यांच्या मते या सवयीसाठी तुम्ही अशी कल्पना करू शकता की तुम्हाला रॉकेट अवकाशात न्यायचे आहे आणि तुमच्याजवळ टेक ऑफसाठी फक्त 5 सेकंद बाकी आहेत. तुम्ही तुमच्या मनामध्ये काउंटडाऊन चालू करा, जसे की 5, 4, 3, 2, 1, कारण रॉकेटची इमेज तुमच्या मनाला हे स्पष्टपणे सांगते की तुमच्याजवळ कोणताही चॉईस नाही आणि तुम्ही काउंटडाऊन चालू करा 5, 4, 3, 2, 1 आणि लिफ्ट ऑफ. यामुळे तुम्ही तुमचे काम सुरू कराल आणि प्रत्येक टास्क कंप्लीट कराल. 5 वाचन करणे. तुम्हाला जितक्या लवकर यशस्वी व्हायचे आहे तितकी जास्त पुस्तके रोज वाचा. रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे प्रेरणादायी पुस्तक किंवा विचार वाचा. यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने होईल. ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला दिवसभर उत्साही आणि आनंदी ठेवेल. एक चांगले पुस्तक 100 मित्रांच्या बरोबरीचे आहे आणि एक चांगला मित्र हा संपूर्ण ग्रंथालयाच्या बरोबरीचा आहे हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितले आहे. ते यासाठीच जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या जवळजवळ सर्वच लोकांनी ही सवय स्वतःला लावलेली आहे. अगदी बिल गेट्स पासून वॉरेन बफेट, झुकरबर्ग आणि अशाच कित्येक यशस्वी श्रीमंत लोकांची एक समान सवय आहे, ती म्हणजे चांगल्या पुस्तकाचे वाचन करणे आणि सतत ज्ञान मिळवत राहणे. जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या जवळजवळ सर्वच लोकांनी ही सवय स्वतःला लावलेली आहे. अगदी बिल गेट्स पासून वॉरेन बफेट, झुकरबर्ग आणि अशा कित्येक यशस्वी श्रीमंत लोकांची एक समान सवय आहे, ती म्हणजे चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे आणि सतत ज्ञान मिळवत राहणे. कारण वाचनाने मनन होते, मनन केल्याने चिंतन होते, चिंतन आपल्या रक्तात मिसळते आणि त्यातून विचार निर्माण होतात, जे ते शक्तिशाली विचार आपल्याला कृती करायला भाग पाडतात. जगातील हुशार लोकांची पुस्तके वाचून ज्ञान घ्या, नवीन कौशल्य शिका, नवीन कल्पना शिका, त्यांचा अवलंब आपल्या नोकरी व्यवसायात आणखी या यश मिळवण्यासाठी करा. लवकरच तुम्ही त्या यशस्वी लोकांच्या पंक्तीत जाऊन बसाल. 6 लिहित राहणे. अ डल पेन्सिल इज बेटर दॅन द शार्पेस्ट मेमरी, अशी एक इंग्रजीत म्हण आहे. याचा अर्थ असा होतो की तीक्ष्ण स्मरणशक्तीपेक्षा एक नीरस पेन्सिल उत्तम आहे. आजच एक नोटबुक बनवा. रोज सकाळी पेन आणि पेपर घेऊन तुम्हाला सुचणारी नवीन कल्पना लिहा. तुमच्या योजना, तुमचे विचार, तुमची ध्येय या सर्व बद्दलच्या कल्पना रोजच्या रोज लिहा, कारण आपण नंतर त्या विसरून जातो आणि कधी कधी आपल्याला अशी एखादी आयडिया भेटते जी आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकते. म्हणून रोज सकाळी 5-10 मिनिटे पेन आणि नोटबुक घेऊन नवनवीन कल्पना, तुमच्या योजना, तुमचे विचार, तुमची ध्येय डेली, वीकली, मंथली, इयरली लिहिण्याची सवय करा. ही यशस्वी लोकांची सवय आहे. APJ अब्दुल कलाम, द पॉवर ऑफ आय एम. भारताचे आजपर्यंत सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती डॉक्टर कलाम सांगतात, पहाटे लवकर उठा. सकाळची पहिली 5 मिनिटे तुम्हाला जे मिळालं आहे त्यासाठी देवाचे आभार माना, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि पुढील 5 गोष्टी मोठ्याने स्वतःला ऐकू येतील इतक्या आवाजात म्हणा. 1 मी सर्वोत्तम आहे. आय एम द बेस्ट. मी कोणतेही काम पूर्ण करू शकतो. आय कॅन डू इट. देव नेहमी माझ्यासोबत आहे. गॉड इज ऑलवेज विथ मी. मी जिंकणारच. आय एम अ विनर. आजचा दिवस माझा दिवस आहे. टुडे इज माय डे. आय एम हा शब्द खूप पॉवरफुल आहे. आय एमच्या पुढे जे तुम्ही म्हणाल ते लवकरच तुमच्या आयुष्यात घडेल. उदाहरण, आय एम पॉवरफुल, आय एम टॅलेंटेड, आय एम रिच, आय एम द ग्रेटेस्ट पर्सन एव्हर बॉर्न ऑन दिस प्लॅनेट. रोज 5 मिनिटे आरशासमोर उभे राहून सलग 21 दिवस तुम्ही हा प्रयोग केला तर ह्या स्वय सूचनांचे रूपांतर 21 दिवसानंतर सवयींमध्ये होईल.
या सवयी सूचनांमुळे तुम्हाला पॉझिटिव्ह आत्मविश्वास देणारी सकारात्मक ऊर्जा भेटते आणि त्याचबरोबर तुमच्या अंतर्मनाला अशा सूचना जातात, यामुळे तुमचे मन या गोष्टींवर ठामपणे विश्वास ठेवू लागते आणि मग तुम्ही काय हवं ते मिळवू शकता। तुमच्या आयुष्यात अविश्वसनीय बदल घडू लागतात कारण तुमच्या अंतर्मनामध्ये स्वतःवरील विश्वास प्रचंड वाढलेला असतो, त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करू शकता आणि जरी अपयश आले तरी ते काम तडीस नेल्याशिवाय तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवत नाही। ही एक अतिशय परिणामकारक ध्यानधारणा आणि हमखास यश देणारी किल्ली आहे। आनंदी आयुष्यासाठी काही उपयुक्त टिप्स। आनंदी राहण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे त्या गोष्टींना सोडून देणे किंवा त्या गोष्टीचा विचार करणे सोडून देणे ज्या तुम्हाला दुःखी बनवतात। एक, आजचा दिवस जर माझा या जगातील शेवटचा दिवस असेल तर मी तो किती भरभरून जगेन याची कल्पना करा आणि एक एक क्षण भरभरून जगा। ज्या प्रकारचे आयुष्य आज तुम्ही जगत आहात तसेच आयुष्य जगण्याचे कित्येक जण स्वप्न बघत असतात। क्षणभर फुटपाथवर झोपणाऱ्या आणि दोन वेळ पोटभर जेवण भेटण्याची खात्री नसलेल्या गरीब व्यक्तीच्या आयुष्याची तुलना स्वतःच्या आयुष्याशी करा आणि तुम्हाला क्षणभरातच तुम्ही कितीतरी पटीने छान आयुष्य जगत आहात याची जाणीव होईल। म्हणूनच इतके छान आयुष्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना। 3, आयुष्यातले छोटे छोटे यशाचे क्षण सेलिब्रेट करायला शिका। अगदी त्यासाठी तुम्हाला कोणत्याही 5-स्टार हॉटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमचे आवडते आईस्क्रीम खाऊनही ते सेलिब्रेट करू शकता। सतत काही ना काही कारणे शोधून सेलिब्रेट करणे उद्यावर टाकू नका, कारण उद्याचा दिवस तुम्ही पाणार आहात की नाही याची खात्री तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही। जे काही आहे ते आजच सेलिब्रेट करून आनंदी राहा। 4, आयुष्यात तक्रारींचे पाढे वाचत बसण्यापेक्षा जे मिळाल आहे त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करा आणि त्यातल्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पहा आणि स्वतःला नशीबवान समजा। जर तुमच्या स्वतःच्या पायात घालायचे चप्पल नसेल तर निराश होऊ नका। जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या जवळ असलेले चप्पल घालायला पायच नाहीत, म्हणून स्वतःला नेहमी सुदैवी समजा। 6, तुम्ही एकमेव अद्वितीय आहात। तुमच्यासारखे हुबेहूब या जगात दुसरे कोणीही नाही। तुमच्या नसण्याने या जगात एक पोकळी राहून जाईल, म्हणून स्वतःला मिळालेले वेगळेपण जपा, त्याचे मोल ओळखा। 7, तुम्ही करोडो रुपये जरी मोजले किंवा तुमची सर्व संपत्ती पणाला लावली तरी गमावलेला क्षण तुम्ही परत मिळू शकत नाही आणि तसेच तुमच्या शरीरातील कोणताही गमावलेला हिस्सा तुम्ही परत मिळवू शकत नाही। एखाद्या दुर्दैवी अपघातात हात किंवा पाय गमावलेल्या व्यक्तीला जाऊन विचारा की या हात पायाची किंमत काय आहे। तुम्हाला ती गोष्ट गमावल्यानंतरच त्या गोष्टीची किंमत कळेल, पण पुन्हा ती गोष्ट मिळणार नाही। म्हणून उद्याच्या पश्चातापापेक्षा जे आज तुमच्या जवळ आहे त्यात आनंदी राहायला शिका। 8, पैसा म्हणजे आनंद नव्हे। प्रत्येकाला वाटते खूप पैसा आला की मी आनंदी होईन, जगातील सर्वात सुखी माणूस होईन, पण या सर्व भ्रामक कल्पना आहेत। जगात असे कितीतरी श्रीमंत लोक आहेत ज्यांना रात्रीची झोप शांतपणे यावी म्हणून झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात। पैशाने बरेच भौतिक सुखे विकत घेता येतात, पण पैशाने कधीही आनंद विकत घेता येत नाही। 9, रोज सकाळी आरशात स्वतःला पा आणि म्हणा आय रिअली लव यू। उदाहरण, तुम्हाला फेसबुकवर किती लाईक्स आल्या हे चेक करण्याअगोदर स्वतःच स्वतःला लाईक करा। ज्या इतरांकडून लाईक्स भेटतील त्यांना बोनस समजा। स्वतःवर प्रेम करा। आपण सर्वांवर प्रेम करतो पण स्वतःवर प्रेम करायलाच विसरून जातो। आपण कुटुंबावर, आपल्या मित्रमैत्रिणींवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो। स्वतःकडे आपले नेहमीच दुर्लक्ष होते। स्वतःच्या आवडी निवडी ओळखा आणि जपा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगले कोणीच ओळखू शकत नाही। नेहमी स्वतःला वेळ द्या, कारण तुम्ही स्वतः जर स्वतःचे मोल केले नाही तर दुसरे कोणीही ते करणार नाही। 10, नवनवीन छंद जोपासा, मग ते गिटार वाजवणे असो की गाणी गाणे असो। ज्या गोष्टी तुम्हाला उमेद देतात, ताजेतवाने करतात, प्रफुल्लित करतात, सकारात्मक ऊर्जा देतात, जीवनावर अधिक प्रेम करायला शिकवतात, त्या तुमच्या आवडत्या छंदासाठी वेळ काढा। उदाहरण, तुम्हाला वेगवेगळी नाणी जमवण्याचा छंद असेल तर नवनवीन नाणी जमवा। अगदी शिवकालीन नाण्यांपासून ते आतापर्यंतच्या नाण्यांचा संग्रह करा। तुम्हाला तुमचा छंद आनंदी राहण्यास मदत करेल। 11, तुम्ही लहान मुलांप्रमाणे आनंदी राहायला शिका। लहान मुले छोट्या छोट्या गोष्टींनीही आनंदी होतात, त्यांना खूप मोठं असं काहीच नको असतं।
तुम्ही त्यांना एक स्माईल केली तरी ते स्माईल करतात. तुम्ही दिलेल्या छोट्या चॉकलेटनेही ते खूप खुश होतात. आपण लहान मुलाप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीत आपला आनंद शोधला पाहिजे. 12. आयुष्य हा एक आरसा आहे. तुम्ही हसलात की आरशातील तुमचे प्रतिबिंब ही तुमच्याकडे पाहून हसेल. तुम्ही रडलात की ते प्रतिबिंब ही तुमच्याकडे पाहून रडेल. आता आयुष्य हे आरसा समजून त्यात आनंदी राहून आणखी आनंद आयुष्यात मिळवायचा की दुःखी राहून आणखी दुःख होडवून घ्यायचे ते पूर्णतः तुमच्या हातात आहे. 13. तुम्ही यासाठी आनंदी राहू शकता की प्रत्येक गोष्ट चांगली नाही पण प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी चांगले आहे. 14. नेहमी अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हाला आनंदी ठेवतात, ज्यांच्या बरोबर वेळ घालवणे तुम्हाला आवडते, जे मित्र मैत्रिणी तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमच्यातील चांगल्या गोष्टींना दाद देतात. जेव्हा कधी निराश वाटेल, दुःखी वाटेल आणि नाउमेद व्हाल तेव्हा या सहा गोष्टी स्वतःशीच बोला. 1. माझ्यासारखा या जगात दुसरा कोणीही नाही. 2. मी स्वतःवर प्रेम करतो. 3. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. 4. मी स्वतःचा आदर करतो. 5. मला स्वतःच्या वेगळेपणाचं आणि कौशल्याचं कौतुक वाटतं. 6. मी माझ्या स्वतःचं एक बेस्ट प्रतिरूप असेन. या जगात कोणी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या इतका सर्वोत्तम दुसरा कोणीही नसेल. उदाहरण, सचिन तेंडुलकर सारखा गुणी आणि जबरदस्त खेळाडू क्रिकेट विश्वात नाही. सचिन सारखा फक्त सचिनच. 16. या जगात तुम्हाला जन्माला घालण्यामागे देवाचा नक्कीच एक उदात्त हेतू आहे. तो हेतू ते कारण शोधा. आपण या दुनियेत का जन्माला आलो, माझे स्वतःचे अस्तित्व काय आहे, हा प्रश्न स्वतःला विचारा. जो तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा आणि कारण दोन्ही देईल. तुम्ही स्वतःमध्ये ज्या दिवसांपासून जगण्याचे कारण आणि जीवनाचे उद्दिष्ट शोधाल त्या दिवसापासून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा तुम्हाला ध्यास लागेल आणि तुम्हाला तुमच्या या जगात असण्याचे मोल कळेल. 17. नेहमी भविष्याविषयी चांगली स्वप्ने बघा. तुम्हाला पुढच्या 5 वर्षांनंतर कोणत्या कारमध्ये बसायचे आहे, जगभरातील कोणकोणत्या देशात जाऊन यायचे आहे, ही सारी स्वप्ने रंगवा आणि तुम्हाला तुमची ही स्वप्ने आताच्या क्षणापासून आनंद देऊ लागतील. निक बुजिसिक, जगातील सर्वात आनंदी माणसाची गोष्ट. ही जगातील सर्वात आनंदी माणसाची गोष्ट आहे. जन्मताच हात पाय विना जन्म झालेल्या नीकला लहानपणी एकटेपण, नैराश्य, भविष्याविषयी पूर्णपणे अंधार याचा सामना करावा लागला. त्याच्याशी लहानपणी कुणीही मैत्री करत नसे. बरेच जण त्याला पाहून कुत्सितपणे हसत असत. त्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतही इतरांवर अवलंबून राहावं लागत असे. त्याला आपले आयुष्य जगणे आपले जगणे निरुपयोगी आहे असे. आपल्या जगण्याचा काहीच आणि कोणालाही उपयोग नाही. आपले जीवन निरर्थक आहे असे वाटू लागले. निराश झालेल्या निकने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने जेव्हा केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न फसला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे त्याचे कुटुंब, आई वडील, बहीण भाऊ रडत आहेत. त्याने मनाशी निर्णय घेतला की मी ह्या लोकांसाठी जगेन जे माझ्यावर इतकं प्रेम करतात. त्यांच्या चेहऱ्यांवर मी आनंद आणेन. माझ्यामुळे आता ते कधीच दुःखी होणार नाहीत. यासाठी मी जगेन, त्यांना आनंदी बनवेन. निकला आता आयुष्याचा हेतू कळला होता. त्याने कुटुंबाच्या मदतीने टेनेसी युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतले आणि त्याचे आयुष्य बदलले. निकने प्रत्येक गोष्ट शिकायची ठरवली. तिथल्या सतत प्रोत्साहन देणाऱ्या प्रशिक्षकांच्या मदतीने निक अनेक गोष्टीत पारंगत झाला. त्याने त्यात प्रावीण्य मिळवले. एकेकाळी स्वतःला निरुपयोगी समजून आयुष्य निरर्थक वाटणारा निक आता सर्व कामे हातपाय असणाऱ्या व्यक्तींपेक्षाही जास्त हुशारीने आणि कौशल्याने करतो. 1. तो प्रत्येक मिनिटाला 40 पेक्षा जास्त शब्द कम्प्युटरवर फक्त मांडीखाली असलेल्या पायाच्या बोटासारख्या दिसणाऱ्या भागाने टाईप करतो. 2. तो अतिशय चप्पळपणे कोणाच्याही मदतीशिवाय पोहू शकतो. 3. तो स्वतःचा ब्रेकफास्ट बनवतो. 4. तो पियानो वाजवतो. 5. तो स्वतः मोबाईलवर आलेला कॉल अटेंड करतो. 6. तो गोल्फ खेळतो. 7. त्याला हवी असलेली सीडी स्वतः कम्प्युटरमध्ये लावून सिनेमा बघतो. 8. आज तो जगातल्या सर्वाधिक यशस्वी आणि नावाजलेल्या मोटिवेशनल स्पीकरपैकी एक आहे. आजपर्यंत जगभरातील 200 देशात त्याची व्याख्याने झाली आहेत. आज निक सर्व जगाला जगण्याची प्रेरणा देतो आहे. ज्या निकशी लहानपणी कोणीही मैत्री करत नसे आता सर्व जग त्याच निकचे त्याच्या अद्भुत जगण्याचे डोळे विस्फारून कौतुक करत आहे.
निक म्हणतो, मी जगण्यावर खूप प्रेम करतो, मला माझे आयुष्य खूप आवडते, मी खूप आनंदी आहे. या जगात आपल्या जन्मामागे देवाची खूप सुंदर योजना असते, ती आपल्याला लगेच लक्षात येत नाही. पण एकदा का तुम्हाला तुमच्या आयुष्याचे उद्दिष्ट समजले की मग तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि तुम्हाला जगणे आवडू लागेल. या गोष्टींमधून आपण खूप काही शिकू शकतो. एक, स्वतःच्या आयुष्याचे उद्दिष्ट शोधा. ज्या दिवशी तुम्हाला ते समजेल त्या दिवसापासून तुम्ही जगण्यासाठी खरी सुरुवात कराल. दोन, स्वतःवर स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. इतर लोक तुमच्याविषयी काय बोलतात यावर नाही. कधीही उमेद सोडू नका. कितीही निराशेच्या क्षणी आशा सोडू नका. कधीही हार मानू नका. चार, कधीही स्वतःला निरोपयोगी समजू नका. जर कधी कोणी असे बोलले तर ते पूर्णपणे खोटे आहे. जगात प्रत्येकात काही ना काही चांगले गुण क्षमता असतात. प्रत्येकाकडे काही ना काही विशेष गुण कौशल्य असते. ते एकदा आत्मसात केले, विकसित केले की सारे जग आश्चर्यचकित होते. नीतच्या मते, जर तुम्ही 100 वेळा खाली पडलात तर तुम्ही 101 वेळी उठून उभे राहा. कारण 100व्या वेळी हे तुम्ही लक्षात ठेवा, अथवा जोपर्यंत तुम्ही पुन्हा उठून उभे राहत नाही तोपर्यंत हे स्वतःला सांगा की हा शेवट नाही. दिस इज नॉट द एंड. जोपर्यंत मी पुन्हा उठून उभे राहत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. विसरा आणि माफ करा. फॉरगेट अँड फॉरगिव्ह. भूतकाळात जे झाले गेले ते विसरून जा. जे वाईट वागले त्यांना मोठ्या मनाने माफ करा. त्या गोष्टींकडे एक अनुभव म्हणून बघा. त्यातून काहीतरी स्वतःसाठी चांगले शिका. त्यातून बोध घ्या आणि पुढे चालत राहा. कारण जोपर्यंत तुम्ही भूतकाळ विसरणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला बांधून ठेवेल. या जगात फक्त एकच व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवू शकतो, ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा. तुम्हाला कोणत्याही परफेक्शनची आवश्यकता नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अपूर्ण आहे. पूर्ण अपूर्ण हे सर्व आपल्या दृष्टिकोनांवर अवलंबून आहे. तुम्ही जसे आहात एकदम बेस्ट आहात. स्वतःला हे तसे स्वीकारा आणि आनंदाने जगायला शिका. तुमच्या सारख्या या जगात दुसरे कोणीही नाही. तुम्ही युनिक आहात. शेवटी एकच सांगावेसे वाटते, जेव्हा तुम्ही ह्या जगातून जाल तेव्हा लोक तुम्हाला तुमच्या चांगल्या असामान्य कर्तृत्वांसाठी, प्रभावशाली व्यक्तिमत्वांसाठी आठवणीत ठेवतील. असे काहीतरी जाताना पाठीमागे ठेवून जा. बी फिअरलेस, बी पॉवरफुल. यू आर हेअर टू लिव अ ग्रेट लेगसी. आजचा हा पहिला भाग कसा वाटला ते कमेंटमधून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचत राहा. कारण पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाही, त्यांना वाचावं लागतं.